मुंबई गोवा महामार्गाचे काम चालू आहे। अशातच आठवड्याच्या सुट्टीचे वार शनिवार रविवार आणि परतीच्या प्रवासाकरिता मोठ्या प्रमाणात वाहतूक मुंबई गोवा महामार्गावर सुरूच असते आणि तशीच मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। असा एक विचित्र प्रकारचा अपघात इंदापूर नजीक कशेने गावच्या हद्दीत श्री शंकर मंदिरासमोर 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 4 ते 4:30 दरम्यान घडला। यामध्ये माणगाव बाजूकडून मुंबईकडे जाणारा माल वाहतूक करणारा कंटेनर व मुंबई बाजूकडून माणगाव बाजूकडे जाणारी वॅगनर कार व शासकीय 108 रुग्णवाहिका या वाहनांमध्ये तिहेरी अपघात घडला आहे। या अपघातात मात्र तिन्ही वाहनांतील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनांची झालेली दुरवस्था पाहता अपघाताची तीव्रता भयानक असल्याची दिसून येत आहे। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।